लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुधा हिंगोली, लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आखाडा बाळापूर तालुका निर्मितीकरिता सर्वांनी कंबर कसली असून आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पत्रकार तालुका कृती समितीची विशेष बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीमध्ये 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत खासदार, आमदार आणि सत्ताधारी पक्षातील जिल्हाध्यक्ष यांच्या घरासमोर दफली बजाव आंदोलन संपन्न होणार आहे। 28 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको करण्यात येणार असून आखाडा बाळापूर शहरातील व्यापार पेठा बंद राहणार आहेत। त्यानंतर लागलीच हुतात्मा स्मारकासमोर साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे। साखळी उपोषण हे 28 फेब्रुवारीपासून 15 मार्चपर्यंत चालणार आहे। सत्ताधारी घटक पक्षातील आमदार आणि पक्षप्रमुखांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे। त्यासोबतच सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांना या आंदोलनामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे। वरील सर्व ठरावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा नेते तथा व्यापारी प्रतिनिधी शिवचरण गोयंका होते, तर मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बगडिया, पत्रकार मधुकर चटप, ओंकार आमाणे उपस्थित होते। बैठकीस राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ठाकूर सिंग बावरी, विजयराव गावंडे, ओमप्रकाश ठमके, पत्रकार शेख फारूक गिरगावकर, तुकाराम पांडे, विठ्ठल पंडित, विनायक हेंद्रे, राम पाटील हेंद्रे, दिलीप मिराटकर, दीपक पवार, शफी डोंगरगावकर, प्रकाश कोकडवार, शंकर मुलगीर, प्रशांत सूर्यवंशी, आतिक डोंगरगावकर, गजानन चव्हाण, ज्ञानेश्वर पतंगे, श्रीकांत वाघमारे, आनंद बलखंडे, अजमत फारुकी, चंद्रकांत धुळे, दिलीप देशमुख आदींची उपस्थिती होती। सर्व पत्रकार आणि समस्त व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व पक्षाचे नेते यांच्या सर्व शिष्टमंडळाची आणि आखाडा बाळापूर तालुका कृती समितीची बैठक आज आखाडा बाळापूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पार पडली। आखाडा बाळापूर तालुक्याचा प्रश्न हा सोडविण्यासाठी विविध प्रकारची आंदोलनं या ठिकाणी करण्यात येणार आहे। मी पत्रकार संघाच्या वतीनं आणि तालुका कृती समितीच्या वतीनं मी असं जाहीर आवाहन करतो की या समितीच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली पत्रकं आणि जे आंदोलनं करण्यात येणार आहेत त्या आंदोलनामध्ये आखाडा बाळापूर परिसरातल्या जवळपास 70 ते 80 गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व सरपंच, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी या आंदोलनामध्ये हिरिरीने सहभाग घ्यावा आणि सामान्य नागरिकांसह येथील सुजाण नागरिकांनी या हे आंदोलन तीव्र आणि अतिशय चांगल्या प्रकारचं करण्यासाठी आणि त्याला न्याय देण्यासाठी आणि बाळापूर तालुका लवकर करण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आपल्या माध्यमातून आणि या आपल्या माध्यमातून पत्रकार आणि कृती समितीच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो। पत्रकार, सर्वपक्षीय, सर्व व्यापारी सर्वांच्या वतीने आखाडा बाळापूर तालुका निर्मिती करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये पुढील दिशा काय ठरवायची याबाबत चर्चा झाली। त्या पद्धतीने येणाऱ्या काही दिवसात सत्तेतले आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष यांच्या घरासमोर डफली बजाव आंदोलन, त्याच्यानंतर रस्ता रोको आंदोलन, आखाडा बाळापूर येथील बाजारपेठ पूर्ण 100% बंद ठेवून 28 फेब्रुवारीला रस्ता रोको ठेवण्यात येणार आहे। आणि यानंतरही जर आमचा तालुका घोषित नाही केला तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे आम्ही सर्वांनी आजच्या बैठकीत जाहीर केले आहे आणि एकमताने ठराव घेतलेला आहे। हिंगोली, लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी विनायक हेंद्रे, आखाडा बाळापूर। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।